देशी ब्रँड आमच्या आजीला लागला तो आता मी उडवते संत्री ब्रँड संत्री. स्वागत आहे तुमचा नवीन दिवस नवीन ब्लॉग मध्ये. इथे बऱ्याच दिवसांनी मी आज ब्लॉग करते कारण कंटिन्यू मी शूटला होतो एडिट होतो कंटिन्यू मी शूटला होतो आणि एडिट मध्ये होतो आणि हा बघू शकता हा गाणे आले आमचा पावसाच्या धारा याच्यामुळे मी जरा बिझी होतो कारण तीन दिवसात कंटिन्यू तीन दिवस एडिट करत होतो कारण 25 तारखेला गाणे टाकायचं म्हणजे आज 25 तारीख आहे हा ब्लॉग उद्या येते ते 25 तारखेला गाणे टाकायचं होतं मी कंटिन्यू तीन दिवस हाच एडिट करत होतो त्यामुळे मला टाईम झाला. गाणी बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल जा तुम्ही मस्त गाणी पावसाच्या धारा मला आवडते मी आता गाणे ऐकलं असतं पण मला कॉपीराईट पडलं त्यापेक्षा नाही ऐकलं बरं म्हणून तुम्ही जा हा बघा हा नाव आहे पावसाच्या धारा तुम्ही जा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक हा कुठे माझं नाव कुठे नाव घे माझं नाव घे थांबू आहे बघा हे बघा बघू शकता तुम्ही एडिट अँड डी आय पी तुम्हाला काही वाकडा दिसेल सरळ गाणं दिसेल तुम्हाला तर मी डिस्क्रिप्शन लिंक देईल जा मस्त गाणी हर्षदा आहे त्या ऍक्टर आणि मेल ऍक्टर वीरू आहे वीरू तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती बघा दोघांनी मस्त ऍक्टिंग केले आणि मी डी आय आणि एडिट केले बघा कसा वाटते डी ओ पी मीच करणार होतो मग आला मला टाईम नाही भेटला माझा दुसरा शूट पण होता म्हणून नाही मला जमला बाकी मस्त शूट झालं बघा तुम्ही चला दाखवतो आज जे पितरा मावश आहे ना काय आम्ही पितरा मावश काव काव आहे आज तर बघू माहिती आहे आता माझं नीट नाही तर मी पहिले केस कापाल पहिले हे करीन आता केस कापाल नाही कंटिन्यू एडिट करत होतो टाइमच नाही भेटला मला ब्लॉक करायला तर आता मी पहिले घास ठेवतो कावकावचा दाखवतो आमचे कसा ठेवतो काय ते नंतर मी सरळ मी केस वगैरे कापायला जातो ओके बर्थडेस तुम्हाला मला काय सांगायचं मी सांगितला नव्हता ऍक्च्युली तुमचं 31 काय प्लॅन असेल तर कुठं फिरायला जायचं असेल काय तर आम्ही एकच हॉलिडे मस्त ऑफर आणलेली आहे तुम्हाला जर चंदीगडला असेल मनाली शिमला अमृतसरला जायचं असेल तर त्यांची मस्त ऑफर आहे 31 तिथे डीजे नाईट असेल ट्रेन तिकीट त्यात ट्रेन तिकीट आहेत बसेस आहेत मील्स आहेत अजून काय बराचसं आहे मी तुम्हाला हा दिसत असेल हा हा कार्ड दिसत असेल तर तो एक त्यात दाखवला आहे ते वाचा नाही तर मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देईन खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळं लिहिलं असेल आणि इतर कुठे कॉन्टॅक्ट नंबर टाकीनच मी याचा असेल कॉन्टॅक्ट नंबर आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाईन जा मस्त बघा लय भारीवर ऑफर आहेत आणि माझ्या नावावर तुम्हाला अजून ऑफर काहीतरी ऑफर भेटेल बघा जा मस्त एन्जॉय करा 31 नाईट मी पण बहुतेक असलो तर असेन सांगता नाहीत तर बघा मस्त ऑफर आहेत आम्ही कसं जा मस्त मजा करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी नंबर कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळा त्याचा दिलेला आहे जा जरा डी एम करा विचारा त्यांना आणि मस्त ऑफर आहेत माझं नाव घ्या अजून तुम्हाला ऑफर भेटतील तर ब्लॉग कंटिन्यू करा. हॅलो काय काय रे हे काय काय इथे जाऊ इथे जाऊ इथे जाऊ हाय गाइस आता बघा मी शूटिंग चालू करणार आहे आता बघा जोरात बोल शूटिंग तू जात आहे कोण आहे पिंटोदा मी पिंटोदा आहे अच्छा वा अरे पल पलतील ती कावली येणार नाही कावली पळून जातील कावला
देशी फैन आमच्या आजीला लागला तो आता मी उडवते वाज घेऊ का सपितन यार वाज नाही होत कस पिता नहीं हो भंगार संत्री ब्रांड संत्री बोल बोल सकाळी खाऊ आणला मला खाऊ नाही दिला आता पाणी पाहिजे मी नाही देणार पाणी पाहिजे का पाणी पाहिजे का इकडे बघ इकडे बघ पाहिजे पाहिजे का नाही सांग मी देतो ना पाणी पाहिजे पाहिजे का सांग तू सकाळी मला खाऊ दिला सकाळी खाऊ दिले का काय खाऊ दे बोलू तर काय बोलली मला तू नको संपला खाऊ आम्ही नाही देणार आता ब्लॉग तो इकडे माझ्यात नाही आता बस आता आम्ही थांबलो इथे कारण तोपर्यंत कावळा शिवायचं तोपर्यंत आम्ही काय नाही करू शकत तसं आम्हाला थांबायला लागेल जेव्हा कावला शिवल तेव्हा आम्हाला जेवायला लागेल तर बघू आता कावला कधी येते ना तसा मी खाऊ ना काम करायला दिला का तेल सोडून लावला चांगलाच नाही काय काम नाही करत की बघ श्रेया सांग कोण काम करते खरं सांग ह्यो काम दिला पेंटो झाला पण याला काय जमला आमच्या सुहारा मनू तिकडे श्रेया काव हे बघ सगळ्यांना काम करायला लावलं यांनी हाय गाईज बोल तू बाबा हाय गाईज नुसतं एकच बघ कशी कामं करतात काय कोणी मिनी आमचं युग युगच भारी काम करत युग बघ इकडं अरे सा हाय गाईज हाय गाईज काय तिचा काम कमी गोंगाट जास्त बघा कसं बाबा म्हणून पहिल्यांदा काहीतरी बोलली स्वरा इकडे किचन मध्ये काम करते याद आणि आहे काय स्वरा कसं वाटत काम करते आणि तू काय करते तू काय करते हे झाडू मारते हे बालू काय निसा निसा नाटक करतो मधी त्याला येतं का पुस्ता येत त्याला पुस्ता येतं का त्याला आलशी निसता ही दुसरी आलशी आतरंगी फतरंगी तर मग अशी तुम्हाला बोललो का केस कापायला जायचं होतं केस कापायचा प्लॅन कॅन्सल केला आणि प्लॅन मध्ये थोडा चेंज होणार नंतर आम्ही विचार केला का सॉंगच्या रेकीला बघू कारण धंद्यानी कुठे एक लोकेशन बघितलेली ती वाटतं त्याला बघायची होती का तिथे एक सीन घ्यायचा होता मला त्या सीनसाठी आम्ही सरळ मग नंतर जातो मग तिथून सरळ आम्ही निघलो डायरेक्ट लोकेशनला आलो आम्ही स्टार्टिंगला काय बोललो नाही तर या लोकेशनला तर आलो बघतो इथं सॉंगला कशी लोकेशन भेटते त्या टाईप बघतो आता आम्ही प्लेसचं नाव नाही सांगू शकत प्लेसचं नाव गाणीच नाही आलं मी दोन रेकीचं दोन ब्लॉक झालं पण आमचा गाणी काही अजून येत नाही गाणी येईल गाणी थोडं डिले झालं आहे आमचा कारण ॲक्टरच्या डेट फायनल नाही आहेत धंद्याच्या डेट फायनल नाहीत आमच्या डेट नीट फायनल नाही म्हणजे सगळ्यांचे मिळून जी डेट निघेल ती डेट काढायची मला आता आमचं चाललं आहे 9-8 शूट करायचा बघू आता पहिले लोकेशन बघतो येत ना एक एक लोकेशन कॅप्चर करतो त्या हिशोबात आम्ही सॉंग शूट करू तर बघा ही ती लोकेशन आहे आमचा धंदा या दुसरा रेकीचा डे लगेच आम्ही 2 दिवस रेकीवरच काढल्यात कारण लोकेशन आम्हाला एकदम हार्ड लोकेशन बघायचे आहेत
कारण गाणी पण तसं आहे गाणी तो फील झाला पाहिजे निसत गाणी म्हणून मतलब नाही ना गाणे दिसला पाहिजे तसं आता दोन फ्लाय गेले इथं जवळ दोन शॉट घेतो कोणतरी आहे तिकडे कोण आहेत दिसले ही लोकेशन भारी भेटलं मला इथं कोणतरी आहे असं दिसलंय काय काय बघते का इकडं इकडं फ्लाय गेलं फोकस आता मी त्या लोकेशन तुम्हाला काम सांगते मी एक्सप्लेन करते ना तर आता मी आम्ही लोकेशन जिथं निघलो लोकेशन काय सांगते त्या मागच्या रूटला आम्ही तिघांना अशी झोप आली ती मी गाडीत होतो मला झोप आले दोघं पाठी झोपल्यात तू पण नुलक्यात दे होता आम्हाला झोप आली आम्हाला मला पण झोप आली मी गाणी लावलं तरी त्यासाठी झोप जाईल माझी तरी पण नाही तरी असं 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 बरोबर गप बरं थांबा मला गप साईडला थांबव आपला झोप कंट्रोल ना होता मस्त आहे मी आता चाय मागवले वडापाव मागवले होते तो काही चाय मागवले मी वडापाव घेते तुझं झोप उडवतो इथून चल मग निघू आपण घरी भाई घरी काय होतं तर आपण काय तेच पूर्ण बोलते चला घ्या पुढे गेलो का बोलतो मग बाकी लोकेशन असेल मी घरी चालू जास्त मला काय बोलायला वाटला ब्लॉग बहुते नॉर्मलच झालंय जास्त मोठा नाही आला पण मी आता कंटिन्यू ब्लॉग केले सध्या वर्क पण करेन आणि ब्लॉग पण मी साईडला कंटिन्यू करेन कारण मी जसं बोललो पण आहे आणि मगाशी तुम्हालाही बोललो केस फायनल मी केस कापून आलेले बघू शकता केस कापलेत मी नाही मगाशीच कापणार होतो पण सरळ धंदा बोला कधी लोकेशन बघायचो तिथून असं आम्ही लोकेशन बघायलाच गेलो लोकेशन अजून बघितल्या तुम्ही बोलतो सर लोकेशन बघते लोकेशनवर किती चालू आहे यांचा तर ऍक्झॅक्ट कळाला आमचं डिले होत चाललं तुम्हाला मागाशी मी बोललो डेट आमच्या ऍडजस्ट नाहीत माझ्या डेट झाल्या धंद्याच्या डेट झाल्या जे ऍक्टर आहे त्याच्या डेट झाल्या त्या ऍडजस्ट नाहीत तर बघू जसं ऍडजस्ट होतील दिवस फ्रीज आहे पण आमच्या डेट ऍडजस्ट नाही जसं परफेक्ट डेट ऍडजस्ट होतील तसं आम्ही म्हणजे मंदारचे तुम्हाला माझा हिरो तर माहिती मंदार आहे मंदारचे डेट ऍडजस्ट नाहीत जसं डेट ऍडजस्ट होतील तसं आम्ही बोलू सॉंगला लगेच शूट लावून लगे टाकून देणार तुम्हाला बोललेलंच आहे मी बाकी ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका मी कमेंट नाही करत आणि शेअर करा शेअर करा शेअर 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 करा